राजेश परे, कृषी सहाय्यक, जळगावची तळी येलमाडी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता. तर शेतकरी बांधवांनो, चालू खरीप हंगामामध्ये पावसाची योग्य वेळी सुरुवात झाली होती. योग्य वेळी सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग होऊन आपल्या जळगाव असेल, चितळी असेल, उत्तम असेल, मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर पेरणी झाली. आपल्या तालुक्यामध्ये सोयाबीनचं हे प्रमुख पीक आहे. सोयाबीन तसे मका हे प्रमुख पिकं आपल्या भागात पेरली गेलेली. पावसाची सुरुवात अत्यंत चांगली झाली, शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु त्यानंतर ज्या प्रमाणात पाऊस झाला पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पिकाची आज जरी समाधानकारक परिस्थिती असली तर यापुढे पाणी व्यवस्थापन कसं करावं, हा प्रश्न आपल्या शेतकरी बांधवांसमोर आहे. तर आपल्या कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार आपल्या सोयाबीनमध्ये पाणी देण्याच्या 3 महत्त्वाच्या अवस्था सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये फुटे फुटण्याची अवस्था असेल, त्यानंतर पीक फुलरात असलेली अवस्था असेल, आणि शेंगा भरण्याची अवस्था असेल. आज जर बघितलं आपलं हे सोयाबीन पीक आज 1.5 महिन्याचं झालेलं आहे, म्हणजे आपल्या सोयाबीनची त्या ठिकाणी फुलोरा अवस्था आहे. आज जरी जमिनीमध्ये ओला असली तरी देखील शेतकरी बांधव चिंतेत आहे की यानंतर पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर कृषी विभागाकडून सांगण्यात येतं की ज्या पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था आहे, फुलोरा अवस्था आता आहे, तर फुलोरा अवस्थेमध्ये पिकाला त्या ठिकाणी पाण्याचा ताण पडू देऊ नये. त्याचबरोबर शेंगा भरण्याची अवस्था असेल त्याच्यामध्ये ताण पडू देऊ नये. त्यासाठी संरक्षित सिंचनाचा वापर आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुषार सिंचनाद्वारे आपण पिकाला त्या ठिकाणी पाणी द्यावं. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपल्या भागामध्ये आम्ही फिरत असताना विविध किडींचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याचा अटॅक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भविष्यात होऊ शकतो. तर आपल्या शेतकरी बांधवांनी त्याची वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. आता आम्ही फिरताना आम्हाला सोयाबीनवर चक्रीभुंगा असेल, उंटा आळी असेल किंवा पाणी खाणारे आळी असेल यांचा काही प्रमाणात त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या माझी सोयाबीन 8 एकर आहे. असंच परिस्थिती पिकाची मागच्या वर्षीसारखी चांगली आहे, यावर्षी पण चांगली आहे. मागच्या वर्षी शेंगा लागेपर्यंत सोयाबीन आजची परिस्थिती खूप चांगली होती, परंतु शेंगा लागल्यानंतर पावसाने खंड दिल्यामुळं पूर्ण सोयाबीनचं नुकसान झालं. मागच्या वर्षी काही पीक आलंच नाही, परंतु शासनाच्या पीक विम्याच्या त्याच्यामुळे आम्हाला ते पीक संरक्षण मिळालं. पीक विम्याचं संरक्षण मिळून त्याचे पीक विम्याचे 1 रुपयात पीक विम्यामुळे आम्ही पीक विमा भरू शकलो सगळे शेतकरी. माझा इथे 2 एकर प्लॉट, त्याला मागच्या पाऊस सुरुवातीला पडला, पण जेवढा पाहिजे तेवढा पडल्यानंतर केला साधारणपणे 20-22 हजार रुपये सुरुवातीला पेरणीला खर्च केला. आणि नंतर आता फुलाला तयारली सोयाबीन, मग आता पाण्याची आवश्यकता ना आहे, मग पाऊस तेवढा होत नाही. सध्या तुम्ही शिफ्टिंग लावून राहिले त्याबद्दल काय सांगणार? हा, सध्या तुषार सिंचन चालू आहे. सध्या बी एवढं पाणी नाही, पाटाला आलं म्हणून मग त्या मग हिरीची पातळी वाढल्यामुळं शिफ्टिंग लावली आम्ही. माझा इथेच प्लॉट आहे. आतापर्यंत सगळे मुद्दे आपण बोललो, पण आपण ह्या विषयावर बोललोच नाही का सोयाबीनला आज जी अवस्था आहे फक्त दिसते आपल्याला, पण याचा उत्पन्न किती भेटेल का? सोयाबीन येतच नाही इकडापर्यंत, याचा भरोसा नाही. आणि जरी का इतका खर्च करून आपण पुढं याचं केलं व्यवस्थापन, खर्च इतका होतो का त्याला भावच नाही. त्या म्हणजे खर्चाच्या मानाने त्या सोयाबीनला भाव काही काहीच नाही. 8 हजारचा भाव आज 4 हजार झाला आहे सोयाबीनचा. त्याच्याकडे शासनाने जरा लक्ष घालावे की खर्च इतका झाला आहे सोयाबीनचा, आणि खर्च करून आम्हाला हमीच नाही का आम्हाला किती पैसे पदरात मिळतील. सोयाबीनची परिस्थिती चांगली असताना सध्या पावसाने खंड केलेला आहे. सध्या शिफ्टिंग न लावण्याची गरज आहे, पावसाळ्यात शिफ्टिंग लावण्याची गरज आहे पडली, पण पाणी पण मापत आहे. त्याच्यामुळं सध्या पण शेतकरी सध्या चिंतेतच आहे, पावसाची वाट बघताय, पण वेळोवेळी पाऊस पण होत नाही. सध्या परिस्थिती अवघड आहे. मागच्या वर्षी पण तसंच झालं, सोयाबीन ज्यावेळेस फुलोरात होती त्यावेळेस बरं होतं, पण ज्यावेळेस शेंगात लागली त्यावेळेस काय झालं, पावसाने खंड दिल्यामुळं सोयाबीनला ॲव्हरेज नाही पडले. आणि 1 रुपये पीक विमा सरकारनं केले होते ते भरल्यामुळं, काही पीक विमा आल्यामुळं त्यामुळं शेतकऱ्याला थोडं हे भेटलं.